पावसानं दिलेली हुलकावणी आणि सोयाबीन काढणीच्या वेळी आलेला अवकाळी पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे आणि त्यातच सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा ढासळला आहे, त्यामुळे शेतकरी सध्या त्रस्त झालाय. अशातच सरकारनं मात्र 12 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांचा हाच प्रश्न शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत मांडला. सरकारनं शेतकऱ्यांचा विचार करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. 12 लाख मेट्रिक टन सोयाबीनची आयात करणं असेल, तेलबिया आणि खाद्यतेलांवरचं स्टॉक लिमिट लावणं असेल किंवा खाद्यतेलांवरचं आयात शुल्क कमी करणं असेल, यामुळे सोयाबीनचे भाव कोसळलेले आहेत. आणि अशात आता ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकार उर्वरित 5.5 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे, त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी मंत्रालयाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार व्हावा. को लिखासदार अमल को लिखासदार.